आणि यानंतर आपण पुन्हा एकदा बारामती परिसरामध्ये जाऊयात. संजय राऊत सध्या प्रतिक्रिया देत आहेत. काय आता त्यांचं दर्शन घ्यायचं, काकांचा काकांच्या दर्शन ह्याला पुतळ्याला अभिवादन करायचं आणि निघायचं लगेच. अजिबात दुसरं काही करायचं बरोबर आहे, परंतु आम्ही काल आयोजकांना पकडलं होतं, आपल्यालाही मी कळवलं. फार फार आम्ही दोघंच जातो, तिसरा माणूस बी नाही. आम्ही कळवलेलं होतं काल की आपण कारखान्याची एनओसी या बाबतीत. कारखाना एनओसी आम्हाला कशी देणार? आमचं त्यांचं असं फार एकदम त्यांचं असं माझं काही नाहीये. माझं काय मला सांगा ना तू. काय सांगणार सर, 144 कलम वगैरे ठीक आहे. अहो आम्ही आतमध्ये ही सर ही जनतेची प्रॉपर्टी आहे का? खासगी आहे का? ही खासगी प्रॉपर्टी नाही आहे, ही शेतकऱ्यांची प्रॉपर्टी आहे. इकडले चेअरमन असतील व्हाईस चेअरमन शेतकरी निवडून देतात. तुम्हाला रोखलं जातं याच्या सभासद असतील त्यांना मग सत्तेचा गैरवापर आहे का साहेब? हुकुमशाही आहे, सत्तेचा गैरवापर आहे का? सभासद आहे, सभासद आहे. तुम्ही सभासदालाच रोखताय ना, हीच तर हुकूम, त्याच्याविरुद्धच लढाई आहे साहेब. सत्तेचा सत्तेचा गैरवापर आहे का साहेब? सगळ्या शेतकऱ्यांना सोडलं जात नाही, सभासद असताना सभासदांना गुंडशाही म्हणतात. याला गुंडशाही म्हणतात, आणि तशी वेळ पडली तर गुंडेशाहीला गुंडेशाहीने उत्तर द्यायची ताकद आमच्या नाही. पण हे सभासद आहेत, सभासदांना सोडलं नाही. कारखाना खासदार आहे, मी मेंबर ऑफ पार्लमेंट आहे 20 वर्षापासून. मला दरवाजा बंद केलेला आहे या लोकांनी, म्हणजेच कळत ना हे किती घाबरले आहेत. नाही मग या जागी जर किरीट सोमय असते त्यांना सोडलं असतं ना. नाही जर तो कारखाना दुसऱ्या कोणत्या पक्षाचा नेत्याचा असता तर हे पोलीस तर आतमध्ये घेऊन गेले असते स्वतः. प्रशासनावर कोणतरी दबाव आहे सर? आपली भूमिका काय असणार? आपण आतमध्ये जाणार आहात की इथून परत जाणार सभेकडे? कट झाले. मी पोलिसांवरती हक्कभंग आणायला सांगणार, तो पण केंद्रामध्ये पार्लमेंटला. पण हक्कभंग समितीच्या अध्यक्ष तुम्ही अभ्यास हे इकडले संसद केंद्र केंद्र हे फडणवीस समितीचे इकडले अध्यक्ष आहे. फडणवीस समितीचे इकडले नाही. मी राज्यसभेचा आणि लोकसभेचं म्हणतो, पोलिसांवरती दबाव आहे खासदारांना अडवण्यासंदर्भात. आम्ही काय गुन्हा केला आहे? इथे काय तणाव आहे? इथे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन काय अजिबात खराब नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. कारखाना शेतकरी हे सभासद आहेत, हे माजी चेअरमन आहेत, त्यांना बंद केलं आहे. माझ्या गाडी असंख्य सभासद इकडले आहेत, ज्यांनी यांना मतदान केलेलं आहे त्यांना बंद केलं आहे. याचा अर्थ या कारखान्यात घोटाळा आहे आणि तुम्ही लपवू इच्छिता. आम्ही आज जाऊन कारखान्याचे जे संस्थापक आहेत शितोळे, त्यांना फक्त फुलं अर्पण करून निघणार होतो, बाकी काय? कसली भीती वाटते तुम्हाला? या ना समोर आमच्या, मग तुम्ही आम्हाला घेऊन चला आतमध्ये चेअरमननी. हे नेमकं ते म्हणतात की योग्य वेळ आली की उत्तर देऊ, योग्य वेळ आली की टाळा लावलंय का? अरे तसं नाही, तसं नाही. तेव्हा संजय राऊत हे अखेर भीमा पाटस साखर कारखान्याच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. पोलिसांकडून त्यांच्यावर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.